आज आम्ही दोघं नवीन ट्रेकला चाललोय, म्हणजे की आज आम्ही असं दोघं जण चाललोय ते म्हणजे कोल्हापूर मधल्या पन्हाळा गडावरती. आणि पन्हाळा गड असं म्हटल्यावरती आपल्याला जे सर्वप्रथम आठवतं ते म्हणजे बाजी प्रभूंनी लढवलेली पावनखिंड. आपण इथून आम्ही आमच्या कॉलेजपासून आता हॉस्टेल कॉलेज हॉस्टेलपासून सुरू करतोय आमची ट्रेक. तर इथून पुढे गेल्यावरती आपण पाहूच की आपली ट्रेक आणि किल्ल्याचा सगळा प्रवास कसा होतोय ते. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पन्हाळा किल्ल्याचा असा इतिहास आहे जो आजपर्यंत कधीच कोणाला माहित नाही असं झालं नसेल. आपल्या इतिहासामध्ये पण आपल्या पहिली ते सातवीच्या पुस्तकांमध्ये पण आपल्या इतिहासामध्ये पन्हाळा किल्ल्याची खूप मोठी गाथा आहे. जेव्हा सिद्धिजोहरचा वेढा पडला तो काळ होता 2 मार्च 1660, तेव्हा सिद्धिजोहर या किल्ल्याला पूर्ण चारी बाजूने वेढा टाकून बसला होता. 6 महिने हा काळ छोटा नव्हता. त्यावेळी आपल्या मावळ्यांना धान्याचा तुटवडा पडत चालला होता, म्हणून महाराजांनी ठरवलं की आपला हा वेढा आता फोडून काढायचा आहे. महाराजांचे गुप्तचर वगैरे याचे सगळे मिळून सगळे महाराजांनी मिळून 600 जणांना घेऊन महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निघले. तेव्हा त्यांच्यासोबत होता शिवाकाशीत आणि बाजीप्रभू देशपांडे. या दोघांनी आपल्या महाराजांसाठी स्वराज्यासाठी आपले प्राण गमावले. शिवाकाशीत हा प्रति शिवाजी महाराज बनून सिद्धिजोहरच्या समोर गेला होता आणि त्याने आपले प्राण स्वराज्यासाठी गमवले होते. आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं नाव इतिहासातून कधी पुसलं न जाणार. ते पावनखिंडीमध्ये महाराजांसाठी 3 प्रहर उलटून गेले तरी सिद्धिजोहरच्या सैनिकांना तिथून रस्ता देत नव्हते. त्यांनी ती खिंड 3 प्रहर लढवली आणि आपले प्राण तिथेच गमवले. तर बघू शकता तुम्ही आम्ही आमच्या मागे जो आहे तो किल्ल्याचा 3 दरवाजा आहे. सर्वात मेन ठिकाण असं म्हणतात त्याला की 3 दरवाजा. किल्ल्याची सुरुवात इथून होते, पाहू शकता तुम्ही. आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन पण दाखवतो किल्ल्याचा व्ह्यू. आतमधल्या 3 दरवाजा आतमधला जो दृश्य आहे ते आपण तुम्हाला सगळं दाखवतो. काय बांधकाम आहे पन्हाळ्याला साधारणत 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळा आधीचा इतिहास आहे या किल्ल्याला. हा किल्ला प्रथमतः शिलार भोज राजा नरसिंह याने हा किल्ल्याचे बांधकाम केले होते. हा किल्ला आपल्याला आपण पाहतोय की मगाशी 3 दरवाजा आपण पाहिला तो पण त्याचे बांधकाम अजूनही त्या 1200 वर्षानंतरही सुद्धा त्याचे बांधकाम अजून कितकम भक्कम आहे. आपण पुढे पाहणार की आपले अजूनही या किल्ल्यावरती काय काय गोष्टी आहेत ज्या इतिहासाच्या काळाला मागे टाकून एवढ्या वर्ष मागे टाकून सुद्धा अजून पण त्या जागेवरती खंबीरपणे उभे आहेत. आता आपण तिसऱ्या महत्वाच्या सगळ्या ठिकाणी आलोय पन्हाळ्यावरती. हे आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे सज्जा कोटी जिथे शिवाजी महाराज राहायचे. आपण आतमध्ये जाऊन पण बघूया की आतमध्ये उर्दू भाषेमध्ये लिपी आहे वाटतं उर्दू भाषेमध्ये.
1708 पासून जेव्हा कोल्हापूर शहराची स्थापना होत गेली या राजाची, तेव्हा ताराराणी यांनी पन्हाळा हे ठिकाण राजधानीचे ठिकाण म्हणून निवडले होते. त्यावेळेस हा राजवाडा बांधला होता. आता हा राजवाडा सैनिकी मुलांचे वसतिगृह म्हणून प्रचलित करण्यात आले आहे. आणि तिथून पुढे तब्बल 74 वर्ष इथून कोल्हापूर राजाचा राजकारभार चालला गेला. माझ्या पाठीमागे पाहू शकता बाजी प्रभू देशपांडे यांचा पुत्र आहे. 1660 मध्ये जेव्हा सिद्धिजोहरने इथे पन्हाळ्याला वेढा घातला होता, त्यानंतर तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 1673 मध्ये महाराजांनी कोंडाजी फर्जन व काही इतर मावळ्यांना इथे पाठवून भेदनीतीचा वापर करून हा किल्ला परत आपल्या स्वराज्यामध्ये मिळवला होता. पुढे 1710 मध्ये हा पन्हाळा हे कोल्हापूरच्या राजधानीमध्ये समाविष्ट केला करण्यात आले. आणि नंतर 1844 मध्ये परत हा पन्हाळा किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण आत्ता पाहिलं तेव्हा आपण बाजीप्रभूंचे पुतळा पाहिला होता आणि हा आहे तो वीर शिवा काशीजांचा पुतळा, ज्यांनी स्वराज्यासाठी शिवाजी प्रति शिवाजी महाराज बनून आपले प्राण गमवले होते. तर आपण बघितलं किल्ल्यावरती आपण सर्वात प्रथम 3 दरवाजा पाहिला, नंतर बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मारक, वीर शिवा काशीजा यांचे स्मारक, सज्जा कोठी, वाघ दरवाजा, हे काय आपण ठिकाणे पाहिली आहेत किल्ल्यावरची. ही अतिशय खूबसूरत अशी ठिकाणे आहेत आपल्या इथे गडावरती. आपण लाईफमध्ये कधीतरी इकडे पिकनिक स्पॉटला वगैरे असं फिरतो, हे असे स्पॉटला फिरण्यापेक्षा आपण ना शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना व्हिजिट दिली पाहिजे. शिवाजी महाराजांचे किल्ले हे अतिशय सुंदर आणि किती भारी असे वातावरण आहे त्या ठिकाणी, ते तुम्हाला तिथे गेल्यावरतीच कळतं. सह्याद्रीचा आनंद हा पिकनिक स्पॉटला वगैरे जाऊन येत नाही असत का. आमचा तरी असा अनुभव आहे की इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तरी आम्हाला काय त्यात जसं काही इंटरेस्ट नाही. आम्ही फिरतो कुठे जंगलामध्ये म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती आणि खरी मजा तीच येते. काय किशोर बरोबर की नाही? बरोबर. शिवाजी महाराजांचे किल्ले अतिशय सुंदर आहेत. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत माझा मित्र आला होता ट्रेकिंगला, पन्हाळ्या गडाच्या ट्रेकिंगला. तर आज आपण त्याचा एक्सपिरियन्स काय होता ट्रेकिंगचा तो त्याला विचारू. किशोर, आज किल्ल्याला व्हिजिट करण्यासाठी आम्हाला तब्बल 4 ते 5 तास वेळ गेलाय आणि तो वेळ कसा गेला हे कळालंच नाही. तब्बल किल्ला आम्ही आज पायी व्हिजिट करत 4 ते 5 तास वेळ कधी गेला हे पण कळालं नाही. आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बघण्यात, किल्ले व्हिजिट करण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद इतर कुठल्याही गोष्टीत नाही आज आमच्या लक्षात आलंय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस आम्ही कोणत्या किल्ल्याचा ब्लॉग बनवायचा हे जर हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आम्ही नक्कीच त्याचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला जर आमच्या सोबत जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. किशोरने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कमेंटमध्ये कळवलं आम्हाला की कुठल्या किल्ल्याला आम्हाला व्हिजिट द्यावी असं तुम्हाला वाटतंय तर आम्ही नक्की करू. आणि तुम्हाला जरी जॉईन व्हायचं तर आमच्यावर तर आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जाऊया. चला भेटू परत पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय बाय.